50 कोटी वृक्ष लागवड या मोहिमेला आमचा विरोध नाही आहे, परंतु या मोहिमेमुळे जे जबरांजो धारक आहेत, जे अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्यापासून वन विभागाच्या जमिनीवर शेती करत आहेत, त्यांना ज्या पद्धतीने नोटीस दिल्या जात आहेत आणि त्यांना शेतीपासून वंचित ठेवल्या जात आहेत, याला आमचा विरोध आहे. शेतकरीला उद्ध्वस्त करून जर वन विभाग 50 कोटी झाडं लावत असतील तर आम्ही त्यांचा प्रचंड विरोध करणार आहोत. आमच्या अभियान याचा विरोध करणार आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन उभं करणार आहोत. आज आमच्या वडिलापासून वाद आहे, आम्ही त्याच्यावर कष्ट करत आहोत, परंतु आता ते अचानक नाही, पहिल्या नोटीस मध्ये हे आता आम्हाला 15-20 दिवसांनी दिले आहे पेरणीच्या वेळी. नोटीस मध्ये पुरावे द्या म्हणून आहेत सध्या, नाही का दुसरं काहीच नाही, पुरावे द्या म्हणून एक दोन नोटीस आले आम्हाला. या संदर्भात तुमच्या माध्यमातून हा मुद्दा आम्हाला माहीत झाला असं तर नसलं पाहिजे, पण या संदर्भात काय नेमकी तक्रार आहे ती आपण चौकशी करू.